मॅन ऑफ द मॅच 26वा त्याने कुठल्या होत्या 9 चेंडूमध्ये तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला खेळतोय. त्याच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र लेंथ अँड लाईन विसरून तुम्हाला चालणार नाही, कारण तुमच्या समोर एक बलाढ्य बलवान संघ आहे, त्यांच्या विरुद्ध खेळताना कुठेतरी तुम्हाला रणनीती आखूनच गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू तर आउटसाइड ऑफ द शेडू पीच झाला, त्यानंतर पंचाने व्हाईटचा इशारा दिला. एक सिंगलने तिथं खातं उघडतोय सुनील स्पोर्ट्स वाघेली या टीमचं. पहिला महत्त्वपूर्ण पावर त्याचा षटक आहे, खूप महत्त्वाचा षटक असतोय. गोलंदाजाचा खूप प्रेशर असतोय या षटकामध्ये गोलंदाजी टाकण्यासाठी. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे की सिंधीच्या पल्लीकडे आणि अशा प्रकारे सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिला षटकार येतोय फलंदाज पंकजच्या पॅटमधून. 6 धावाने आपलं स्वतःचं खातं उघडते, 6 धावांनी टीमची धावसंख्या वेगाने पुढे सरकताना पोहोचते ती 7 आकड्यावर. 7 धावा बोर्डवर लागल्या जातात. पहिला चेंडू तो दडपणाला होता, प्रेशर होता गोलंदाजावर, वाईट टाकला आणि त्यानंतर कुठेतरी ओव्हर पिच डिलिव्हरी हाताळली आणि त्यामुळेच कुठेतरी एक मोठा षटकार येतोय फलंदाज पंकजच्या पॅटमधून. ही सलामीची जोडी खूपच घातक मानली जाते टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या परिसरामध्ये खेळताना. पुन्हा एकदा ऑन साईड शफल झाला, अक्रॉस द लाईन खेळला आणि सरळ पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरतून ओढवून दिलाय फलंदाज पंकजच्या पॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 13-3. 13 धावा बोर्डवर तुम्ही पाहू शकता. सुनील स्पोर्ट्स वाघेली हा संघ बॅटिंग करतोय आक्रमक, पहिल्या चेंडूपासून इथं दाखवले फलंदाज पंकजने. पहिला चेंडू स्वेअर हाताला वाईट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मोठा षटकार आला सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर देखील इथं प्रहार केला, तो चेंडू देखील मिड विकेटच्या वरतून फेकून दिला आणि अशा प्रकारे 2 चेंडूमध्ये 13 धावा इथं अर्जित करतोय गोलंदाज प्रदीप. प्रदीप याच्यावर मोठा प्रेशर आहे, कारण मागच्या सामन्याचा हिरो होता ज्याने एकूण 26 धावा 9 चेंडूमध्ये फुटल्या होत्या. त्याच्यामध्ये जर पाहिलं आपण 2 षटकार होते, 3 चौकार होते आणि चांगले स्टार्ट करून देते आपल्या टीमसाठी. फ्लाइंग स्टार्ट म्हणतात आणि ती फ्लाइंग स्टार्ट इथं पाहायला मिळते. त्याला माहिती आहे पावसाच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्याची शक्यता देखील इथं पाठवून दिले पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि अशा प्रकारे बॅक टू बॅक 3रा षटकार येतोय फलंदाज पंकजच्या बॅटमधून. 3 षटकार पाहिलेत आपण या सामन्यामध्ये. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आक्रमक बॅटिंग करतोय, लाजवाब बॅटिंग करतोय, ताकद नजाकत सर्व काही पाहायला मिळाले या 3 षटकारामध्ये. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 19 धावा धावफलकावर. पावर त्याचं षटक खूप महत्वाचं असं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण या षटकामध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त धावसंख्या उभारल्या तर नक्कीच मात्र प्रेशर थोडासा कमी होतोय आणि जास्तीत जास्त धावा जर उभारला तर नक्की गोलंदाजी करणाऱ्या संघावर प्रेशर येतोय. आता मात्र प्रेशरवर गोलंदाजी करतोय. ऑन साईडला इथे वाडीस लॉंगॉन क्षेत्रामध्ये 1 बॉल चेंडू डीपला आडवेपर्यंत एक सिंगल कम्प्लीट केली जाईल आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 धावा. आता मात्र इथं डावखुऱ्या फलंदाज येतोय. हे दोन्ही फलंदाज घातक आहेत. सुनील स्पोर्ट्स वाघेली या संघासाठी खेळताना नेहमीच आम्ही पाहतोय या जोडीला या दोन फलंदाजांना. हे फलंदाज कधी पण रिदममध्ये येऊ शकतात, त्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी कधी पण पाहायला मिळते. पंकजची आपण बॅटिंग पाहिली, 3 षटकार या सामन्यामध्ये देखील त्याने लगावले त्याच्या विरुद्ध. आता मात्र केतन पाटील येतोय स्ट्रायकिंग एंडला. साईडला कट करण्याचा प्रयत्न, कुठेतरी बॅटला आणि बॉलचा फ्लश झाला आणि त्यामुळे कुठेतरी विकेट किपरच्या हातामध्ये हा पहिला चेंड. पंकज गोलंदाज चांगली बॅटिंग करत होता, मात्र इथे केतन पाटील याची विकेट मिळवली गोलंदाज प्रदीप यांनी आणि अशा प्रकारे 1 गडीबाद टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 20 धावा. पहिल्या विकेटचं पतन आपण पाहिलं, इथे ऑफ साईडला फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता बॅट्समॅन केतन पाटील याचा आणि बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये क्वाड बिहाइंड द विकेट स्वरूपात पहिला फलंदाज बाद झाला. पहिला फलंदाज पॅवेलियनच्या दिशेने फलंदाज केतन आणि त्यानंतर चेतन पाटील येतो बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये पाहू शकता दर्जेदार बॅटिंग करतोय. 20 धावा ऑन बोर्ड, शेवटचा चेंडू शिल्लक आहे तर पहिला यश मिळतोय इथे ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या टीमला. पहिला यश मिळते प्रदीप या गोलंदाजाला. वन साइड वर्धन नगर विरुद्ध आर्यन फायटर्स ठाणे
दोन्ही संघाच्या कर्णधाराला आम्ही विनंती करतोय, ते तीन षटक संपल्यानंतर तुम्हाला लगेच टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आमच्या आवाजाची तुम्ही दखल घ्या आणि तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर तुम्हाला लगेच टॉस उडवण्यासाठी यायचं आहे. तर आणखी एक नवीन फलंदाज येतोय क्रमांक 3 वर चेतन पाटील. शेवटचा चेंडू शिल्लक असते त्याच्या माहितीसाठी टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 20 धावा. पहिला षटक प्रगतीपथावर खूपच महागडा हातला पावरचा षटक गोलंदाज प्रदीप येणे. जरी त्याला पहिलं यश मिळालं फलंदाज केतन पाटील पाटीलला त्यांनी त्याच्या दिशेने पाठवलं. चेंडूवर फलंदाज चेतन लाडे 4 बरोबर. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 24 धावा. पहिल्या चेंडूपासून इथं प्रहार, पहिल्याच चेंडूपासून इथं आक्रमण फलंदाज पंकज यांनी केला. गोलंदाज प्रदीप याच्यावर चढवले होते. 3 मोठे हल्ले आपण पाहिले. त्याच्यानंतर चेतन पाटीलला त्याने देखील चौकाराने आपलं खातं उघडलंय आणि या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या पावरचा षटक संपल्यानंतर 24 धावा. आता मात्र टीम मीटिंग चर्चा इथे होत असताना ब्रह्मांड स्पोर्ट्स ब्रह्मांड या संघामध्ये बघायचा दुसरा षटक कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर सोपवला जाईल, कुठल्या गोलंदाजाची वर्णी लागेल या दुसऱ्या षटक टाकण्यासाठी. कारण त्यांच्या विरुद्ध जर पाहिलं तर कडवं आव्हान आहे. त्यांच्या विरुद्ध एक मोठा स्टार कास्ट बॅट्समन सध्या मैदानाच्या आतमध्ये वेगळेच रंग उजलत असताना आग ओपणारी तो बॅटिंग करतोय. त्याची बॅट मात्र आता बोलू लागली, त्याची बॅट मात्र आता तडफू लागले. कारण त्याच्या बॅटमधून या सामन्यामध्ये देखील 3 षटकार पाहायला मिळाले आणि तो सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करतोय. तर नवीन गोलंदाज तो गोलंदाजी मार्गवर अमित. अमितवर खूप प्रेशर असेल, दडपण आहे अमितवर. तर पहिल्या षटकामध्ये प्रदीप महागडा ठरला. 24 धावा त्याने पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या आणि पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिले तर 24 धावा मिळवल्या आणि एक गडी देखील गमवलंय सुनील स्पोर्ट्स वाघीळ या संघाने. मात्र चांगली बाब आहे आपल्या टीमसाठी, कारण रनरेट वाढवण्याचा कुठेतरी प्रयत्न होतोय बॅट्समन पंकज गोंदे याच्याकडनं. आणि हा फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवर राहणार तोपर्यंत धावांची गती अशीच वाढत राहणार. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूच्या हातांनी केली होती, पुन्हा एकदा शफल झाला होता ऑन साईड स्क्वेअरमध्ये ओढून द्यायचा होता बॅट्समनला हा चेंडू. मात्र चेंडू पडल्याच्या नंतर कुठेतरी शरीराचा वेग घेतला आणि त्यामुळे पंचांचा इशारा येतो लेग पाईज. एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 धावा. 1 गडी बाद आम्ही गोलंदाजी मार्गवर तयार. त्याचं चेतन पाटील येतोय स्ट्रकिंग गेला. त्याच्या बॅटमधून एक ऑफ साईडला एक आपण चौकार पाहायला मिळाला. त्याच्या पुन्हा एकदा शफल झाला ऑन साईडला इथं बॅटवर स्क्वेअरला एक क्षेत्रामध्ये मोठा षटकार चेतन पाटील याच्या बॅटमधून आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्लाय होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31 31 धावा. मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करत असताना सुनील स्पोर्ट्स वाटील हा संघ जरी पहिला फलंदाज बाद झाला केतन पाटील, मात्र माझ्या फलंदाजी कुठल्या प्रकारचा दबाव येत नाही आणि त्याच पद्धतीने एक चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी करतोय चेतन आणि त्याचा साथीला. मात्र नॉर्थ साईड खेळला पंकज गोंदे. 8 चेंडूचा खेळ संपला. 8 चेंडूमध्ये 31 धावा. कारण 3 षटकांचाच हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. 3 षटकांचा हा क्रिकेटचा थरारक खेळ आपल्या समोर रंगत असताना 3 षटकांमध्ये बघायचं किती धावसंख्या उभारेल बॅटिंग करणारा संघ. पहिला 17 चालू आहे. आता मात्र सुरेख चेंडू लेंथ एंड लेंथ अतिशय चांगली होती आणि सरळ मिडल स्टंप घेऊन गेला बॅट्समनचा आणि त्यामुळे दुसरा विकेटचं पतन झालं. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31 31 ऑन बोर्ड. चांगली सुरुवात इथे पंकज गोंदले यांनी आपल्या टीमसाठी करून दिले. 3 षटकात त्याच्या बॅटमधून आले. त्याने वैयक्तिक धावसंख्या पटकावली त्या 19. चेतन पाटील यांनी देखील चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. 1 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने त्याने धावा उभारल्या त्या 10 आणि 2 फलंदाज इथं बाद झाले. टीमची धावसंख्या 31. पहिला फलंदाज बाद झाला होता तेव्हा टीमची धावसंख्या 20. दुसरा फलंदाज बाद झाला, टीमची धावसंख्या आहे ती 31. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि त्याचं श्रेय त्याचं योगदान मात्र त्याचं पंकज गोंदे याच्यासाठी. कारण त्याने 3 आक्रमक फटके लगवले ते गोलंदाज पदी त्याच्या विरुद्ध. 3 मोठमोठे लांबलचक षटकार त्याच्या बॅटमधून आले. आता मात्र नंदू येतोय फलंदाजीसाठी क्रमांक 4 वर.
गोलंदाजी प्रदर्शन आणि शतरक्षणाचं देखील खराब प्रदर्शन पाहायला मिळालं. दीपला मेडिकेट षटकामध्ये प्रदीप होता, त्या प्रदीपने पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकातील, किती धावसंख्या स्कोर बरोबर 35 आहे. चष्मा घालून परतला. पहिला चेंडू त्याने फेस केला आणि पहिल्याच चेंडूवर कॉट बिहाइंड द विकेट स्वरूपात फलंदाज 5 झाला. यशरक्षकाने चांगला झेल त्याचा टेकला. त्याच्यानंतर दुसऱ्या विकेटचं देखील पतन झालं. 10 या धावसंख्येवर वैयक्तिक36 on board, 36 धावा, 3 षटकांचा सामना आपल्यासमोर रंगत असताना टॉस जिंकला ब्रह्मांड संघाने. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला कर्णधाराने आणि मात्र इथं गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली. प्रदीपचा जर आपण विचार केला, पहिल्या पावर प्लेच्या षटकामध्ये 24 धावा दिल्या, त्याने फलंदाज एक बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. आणि त्या 24 धावामध्ये जर पाहिलं तर पंकज गोंडले अक्षरशः बरसला होता. धावांचा पाऊस त्याने त्या षटकामध्ये पाडला आणि दुसऱ्या चेंडूत अमित घेऊन आला. पहिला चेंडू त्याने निर्धाव टाका, दुसऱ्या चेंडूवर मोठा षटकार आला, तिसऱ्या चेंडूवर विकेट मिळवली, चौथा चेंडू निर्धाव, पाचव्या चेंडूवर झेल सुटला आणि त्याच्यानंतर 4 धावा तर प्रदीप यांनी खर्च केल्या आणि शेवटच्या चेंडूवर एक षटकामध्ये एकूण जर पाहिलं तर 12 धावा एकडीच्या मोबदल्यामध्ये. तर 36 धावा 2 फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये सुनील स्पोर्ट्स वाजवी हा संघ चांगले दर्जेदार बॅटिंग करतोय. नंदू याच्या बॅटमध्ये देखील चौकार आले. आता पंकज चांगली बॅटिंग केली. पहिले 6 चेंडू जर आपण पाहिले तर त्याच्यामधून 4-5 चेंडू त्याने फेस केले, स्वतः खेळला तो. आणि त्यानंतर हा दुसरा षटकाचा आपण विचार केला तर दुसऱ्या षटकाची पंकज गोंडले वाट पाहत असेल. कधी आपल्याला एक स्ट्राईक येईल, कधी एखादा मोठा फटका माझ्या बॅटमध्ये येईल याची अपेक्षा नक्की असेल. तो नंदू पाटील बघायचा आहे, स्ट्राईक रोटेट करेल का, चौकार षटकार आणि पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये आकार देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या विरुद्ध नवीन गोलंदाज येतो गोलंदाजी मार्गवर. इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिस होत आणि वाईड येतो पंचांचा इशारा आणि अशा प्रकारे 1+1 2 धावा तिथे ऍड केल्या जातील 100 रनच्या मध्ये आणि 2 बरोबर टीमची धाव संख्या स्कोर बरोबर 38 धावा. धाव फलकावर शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. आतापर्यंत पंकज गोंडले येतो इथं बॅटिंग करण्यासाठी. पण पहिला चेंडू शेअर हाताला होता, संधी प्राप्त झाली होती स्ट्राईक रोटेट करण्याची. थोड्याचं संधी तर मिळाली, संधीचं सोनं करेल का आपल्या टीमसाठी, कारण धावसंख्या चांगली उभारायची आहे. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आपण पाहिले. आक्रमण त्याने पहिल्या चेंडूपासून केलंय गोलंदाजाच्या विरुद्ध. कधी मात्र चढवलेले 3 मोठे हल्ले बघायचं या षटकामध्ये. स्लॉगिंग ओव्हर आहे आणि स्लॉगिंग ओव्हरमध्ये कशा पद्धतीने तो गोलंदाजी करेल, काय भूमिका असेल या गोलंदाजाची, मात्र चांगली भूमिका त्याला पार पाडावी लागेल या शेवटच्या स्लॉगिंग ओव्हर. 1 ओव्हरमध्ये पहिला चेंडू आता तयार. आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, आउटसाईड ऑप्शन पीच झाला पंचांचा मत आहे. वाईट चेंडू, एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्रा रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 39 धावा. मागच्या सामन्यामध्ये 61 धावा 4 षटकामध्ये इथे प्रस्थापित केल्या होत्या सुनील स्पोर्ट्स वाघवील या संघाने. आणि आतामध्ये देखील चांगली बॅटिंग करतात, चांगली बॅटिंग इथं
पंकज गोंडे ऑफ साईडला येतो. लॉक ऑफ क्षेत्रामध्ये चांगला सफल पाहायला मिळते. फक्त एक सिंगल कम्प्लीट केली जाते आणि सिंगल बरोबर धावगती जर पाहिली तर 40 च्या धावसंख्या जवळ असते. 40 धावा संघर्ष चांगली मेहनत घेतोय फलंदाज पंकज गोंडे. आणि आता मात्र इथे नंदू स्ट्रायकिंग एंडला ऑफ साइड ला खेळण्याचा प्रयत्न आणि नो बॉल पंचांचा इशारा येतो. 1+1 दोन धावा आणि आता मात्र फ्री हिट. फ्री हिटची संधी जर चालून आले बॅटिंग करणारा बॅट्समन पंकज गोंडे आला संधी आहे. संधीचं सोनं करेल का कारण धावा जोडायच्या आता आपल्या टीमसाठी. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 41 धावा 41 धावा इथे उभा आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना पहिलं सत्र आपल्या समोर रंगते. पहिली इनिंगला सुरुवात झाली आणि पहिल्या इनिंग म्हणजे पहिल्या षटकापासून तुटून पडलाय बरसलाय गोलंदाजावर फलंदाज पंकज गोंडे. स्ट्रायकिंग एंडला आहे. दमखम दाखवतोय आपल्या टीमसाठी. एक हाती किल्ला लढवतोय. त्याला योग्य साथ चेतन पाटील यांनी दिली. त्याला योग्य साथ मात्र आता नंदू देतोय. ऑन साईडला आपण पाहिला पुन्हा एकदा चेंडू मिडविकेट क्षेत्राच्या वरतून उडवून दिलाय. एक मोठा षटकार आणि 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर 48 धावा. पंकज फायर आग उमणारी बॅटिंग आपल्या टीम साठी करतोय. हँड ऑन हाय कॉर्डिनेशन अतिशय चांगला. या बॅट्समनचा चेंडू रिलीज होतोय त्याच्यावर नजर ठेवतोय आणि मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करतो. हे चांगलं वैशिष्ट्य असतं एखाद्या चांगल्या बॅट्समनच. अतिशय दर्जेदार नेत्र दीपक बॅटिंग आपण पाहतोय. डोळ्याचा पार्टनर खेळणारे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आपण नेहमीच पाहतोय. बघायचं कशा प्रकारे येतो बॅटिंग करतो. फ्री हिट होती संधी लॉंग साईड पुन्हा एकदा चेंडू 1 बॉन्स क्लिअर करतोय. 4 धावांसाठी पंचांचा इशारा येतो चौका आणि 4 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड वर 52 धावा 52 लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये ही 52 धावांची खेळी इथे साकारतोय फलंदाज पंकज गोंडे. चेंडू शिल्लक आहेत आता मात्र 3 चेंडूंचा अजून शिल्लक आहेत कारण 3 चेंडू नकारात्मक या षटकामध्ये देखील आपण पाहिलेत. 2 वाईड आला, 1 नो बॉल आला. फ्री हिट होती संधी होती संधीचं सोनं केलं फलंदाज पंकज गोंडे आले 52 धावा. बघायचं कशा प्रकारे बॅटिंग करतोय. जरी 2 फलंदाज 5 झाले तरी माझ्या बॅटिंगवर काही फरक पडत नाही. तशी निगर बॅटिंग ऑन साईडला पण क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा देखील मोह आहे बॅट्समनला आणि ते कुठेतरी परतावं लागेल फलंदाज नंदू पाटीलला. आणि 1 बरोबर 1 विकेट देखील गमवली या चेंडूमध्ये आणि 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 53 धावा. आता कुठेतरी स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता दोन्ही बॅट्समनचा. पंकजचा स्ट्राईक घ्यायची होती आणि त्यामुळे कुठेतरी क्रिकेट जगतातील आत्महत्या इथे पाहायला मिळाली. आत्मसमर्पण केलंय फलंदाज नंदू पाटील यांनी आणि 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 53 2 चेंडूचा अजून खेळ शिल्लक आहे. पहिला सत्र चालू आहे उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. आणि पहिल्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर लाजवाब बॅटिंग करतोय फलंदाज पंकज गोंडे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या समोर रंगत असताना क्रिकेटचे नजाकत भरलेले स्ट्रोक आपण पाहिले पंकज गोंडेच्या बॅटमधून. ऑन साईडला मोठमोठे षटकार आले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहू शकता तुम्ही 53 3 फलंदाज 5 3 फलंदाज येतोय गणेश मनेरा नॉन स्ट्राईक एंडला. पंकजच्या माहितीसाठी 2 चेंडूचा खेळ तुम्ही शिल्लक आहे. बघायचं 2 चेंडू म्हणजे किती धावसंख्या पटकावेत. आतापर्यंत विचार केला तर 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले. ऑन साईडला चांगलं सत्रक्षण डीपला एक सिंगल कम्प्लीट केली जाते. दुसरी धाव देखील पूर्णत्व स्पर्धेत जाईल का होईल तसंच होताना दिसते. अतिशय चांगला क्रिकेट पाहायला मिळतंय. गणेश मनेरा आणि पंकज गोंडे या 2 फलंदाजाच्या मध्ये 2 बरोबर टीमची धाव संख्या स्कोर बोर्डवर. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या सत्रातील चांगली बॅटिंग धावांवर खेळतोय. बीट केलाय बॅट्समनला शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर फलंदाज अश्विन.
येणे. अशा प्रकारे एकूण 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये 55 धावा आणि जवळजवळ 80 रन रेटचा जर आपण विचार केला तर 19 धावा